गेल्या 12 जानेवारीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. आज कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट 2000 रुपये दिवाळीपूर्वी देणे आणि आशा वर्कर्स यांच्या मोबदल्यात 7000 आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 10000ची वाढ करण्याबाबतचा निर्णय मागील संपामध्ये मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव, आरोग्य आयुक्त यांच्यासोबत कृती समितीच्या बैठकामध्ये घेण्यात आला होता. मात्र या मंजुरीचे लेखी आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही तालुक्यात वाढीव आणि नियमित मानधन खात्यावर वर्ग करावे, संप काळात मानधनात कपात करू नये, HWC चे मानधन जमा करावे या मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या. या आंदोलनात बोलताना युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड भर्मा कांबळे यांनी आता आमच्या मागण्यांसाठी उद्यापासून जिल्ह्यातील सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दारात धडक देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. आज आम्ही कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयावरती एक दिवस धरणे आंदोलन करतोय. 12 जानेवारीपासून या बेमुदत संपाला सुरुवात झाली. आजचा 18वा दिवस संप आहे. मात्र सरकार याच्यामध्ये अजून प्रकर्षानं लक्ष घालायला तयार नाही. जर समजा सरकारनं उद्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला नाही तर उद्यापासून आम्ही सगळ्या सत्ताधारी आमदारांच्या घरावरती मोर्चे काढून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघर्ष करणार आहे. 7000 आणि 10000चा जो पण GR निघत नाही तो पण आपला कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांचा संप सुरू राहणार आहे.